भारतीय रिझर्व्ह बँकेची द्विमासिक आढावा बैठक सुरू झाली आहे तीन दिवसांच्या या बैठकीत पतधोरण ठरवण्याबरोबरच कोणत्या क्षेत्रांना मदतीचं पाठबळ द्यायचं याबाबत चर्चा होणार आहे औद्योगिक क्षेत्राकडून व्याजदर कपातीची मागणी होत असली तरी महागाई दर वाढत असल्यानं व्याजदर कमी होण्याची शक्यता धुसर आहे सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाचा फटका बसला आणि लॉकडाऊनच्या निर्बंधांमुळे देशाची अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे गेल्या वर्षी केंद्र सरकारकडून काही योजना आणि सवलती जाहीर झाल्या होत्या यंदा रिझर्व्ह बँकेनं कर्ज पुनर्रचनेबाबत धोरण स्वीकारलं असलं तरी आणखी काही सवलती दिल्या जाव्यात अशी सर्वच क्षेत्रांची मागणी आहे व्याजदरात दरात कपात केली जावी अशी औद्योगिक आणि उत्पादन क्षेत्राकडून मागणी आहे या पार्श्वभूमीवर आजपासून सुरू झालेल्या रिझर्व्ह बँकेच्या तीन दिवसीय आढावा बैठकीला महत्व प्राप्त झालंय पतधोरण आढावा समितीचे सदस्य या सर्व बाबींवर चर्चा करणार आहेत दुसरीकडे औद्योगिक वाढीची गती घसरली असून विकास दर नकारात्मक झालाय त्याचबरोबर महागाई दरात वाढ झाल्यानं व्याज कपातीचा निर्णय घेणं शक्य नसल्याचं अर्थतज्ज्ञांचं मत आहे शेअर बाजाराच्या नजरा या बैठकीकडे लागल्या असून शुक्रवारी सकाळी आढावा अहवाल प्रसिद्ध होईल